गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू अनदर व्हिडिओ. आणि आजची तारीख किती आहे? 19 डिसेंबर. आता टाईम झाला आहे भाई 8:07 आणि टेम्परेचर आहे इथं 7 डिग्री सेल्सिअस. झाशीमध्ये आहे आम्ही सध्या. झाशी नाही आहे, रसोई काहीतरी आहे, उत्तर प्रदेश युपीमध्ये टच झालो आहे. आणि इथून 3 घंट्यात 3-4 घंट्यात आम्ही पोहोचन दिल्लीले. आणि हा सिनेमॅटिक शॉट घेऊ राहिला ट्रेनचे. भाई सकाळी सकाळी जो चहा पेलो ना मी, तो फक्त गरम पाणी होतं. याच्यानंतर मी चहा नाही पिणार. ट्रेनमधला चहामध्ये फक्त गरम पाणी राहते. तेव्हा फक्त रंगत येली अलग राहते. गरम पाणी बी टेस्टी लागते. आमच्या घरचं गरम पाणी साखर जरी टाकली तेवढं खतरनाक लागते. म्हटलं तुम्हाला काय सांगू, पण ट्रेनचा चहा नको आपल्या घरी. आता सध्या जे आहे मला वरुडचे, आपल्या वरुडचे गिरीश दादा भेटले आहे. आणि हे मला भेटले होते नागपूरमध्ये. यायचा प्लॅनिंग दुसरा होता, आग्रा वाग्रा फिरायचा होता ऋषिकेश. पण हे म्हणते आता तुले भेटलो होतं केदारकंठा. हा, सोलो निघाले. 4 तारखेपर्यंत सुट्टी आहे. चला ना, काय तुम्ही म्हणतात आता जास लागून पहा. व्हिडिओ झाले आता. हा पक्का झालं पाहिजे. नाही होत. दिल्लीत आगमन झालं भाई आमचं. किती वाजले रे? 2:05 झाले दिल्लीत आगमन झालं आहे आमचं. आणि इथून 3:30 देहरादूनसाठी आमच्यासाठी म्हणजे ट्रेन येणार आहे स्पेशल सगळ्या परिक्रमाच्या पोरेसाठी. आणि त्याच्या अगोदर थोडीशी खरेदी करायची आहे. आणि जवळपास मार्केट आहे. हे सगळेजण पण उतरले आले का रे सगळे? तर हे सगळेजण आले. दिल्ली जे आहे अशी मंद्र अशी थंडीगार हवा चालते, दिवसभर चालते म्हणते. हा म्हणते 5 नंतर इथं नाही बर्फ नाही पडत, बट थंडी हवा चालते खूप सारी. आणि इथं जे मेन गोष्ट आहे ते म्हणजे विंटर जॉकेट. ते घेतलं नाही मी, ते दिल्लीतून घेणार आहे स्पेशल. कारण की काही ना काही आठवणी असल्या पाहिजे भाई घरी गेल्यावर. आणि ग्लोव्स पण घेणार आहे आणि सॉक्स पण घेणार आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही मार्केटमध्ये जातो कारण की ते स्वस्त भेटते ना. तरी तुम्ही 2000 घेतलं, मी 200 खुश होणार आहे. आता जे आहे दिल्लीच्या दिल्लीचा आपण कोणत्या स्टेशनवर आहे? न्यू दिल्लीच्या स्टेशनवर आहे. बाहेर हे गेटवर आहे. इथं फक्त तुम्हाला एक गोष्ट शिका लागते, ते म्हणजे हे मुंडकं नाही हालवणं असं. इथं हॉटेलवाले येते, त्यानंतर रेस्टॉरंटवाले येते, त्यानंतर यॅटोवाले येते. हे लय गरजेचं आहे. बस येतच राहते, भटवत राहते. किती म्हणाव, नाही 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 जायचं आहे मला नाही जायचं आहे कुठं, नाही जायचं ना काका. बा एक जॉकेट दिखा विंटर. अच्छा दिखाओ, थोडा गरम वाला. गरम वाला साइज यम ये वाली दिल्लीतून पुरी पुरे म्हटलं 75,000 खरेदी केली. 25,000 बॅग झाली. 50,000 स्वेटर झालं. मी याच्यासाठी स्पेशल दिल्लीत आलो. स्वेटर तर दाखवा त्याच्यापाशी आहे ना. अरे बा विश्वास ठेवत जा, मी खोटा नाही बोलत. फालतू गाडी आहे. अरे 11 प्लॅटफॉर्म नंबरची. आपण आपण इथं पाहून काय राहिलो नंबर. तर 11 आमची शताब्दी एक्सप्रेस लागणार आहे आता देहरादूनसाठी डायरेक्ट. आपली नाही त्यांची, फक्त आपल्याला 2 बसावं आहे. हा ते जे काही असेल ते. अरे आपली आपुलकीची भाषा आहे भाई म्हणून. तर फटाफट जायचं आहे आता, कवर करायचं आहे कमीत कमी वेळात डिस्टन्स जास्त. Oh,
सो आमची ट्रेन लागली आहे देहरादूनची आणि हे दोघं जण पुढे धावू राहिले आणि अरे आम्ही आरामशीर जाऊ आहे का आपण आरामशीर जाऊ काही काही नाही कारण की त्यांनी आपला जिम्मेवारी उठवली आहे भाई मग या माणसाला पुण्यातून बोलावलं जबाबदारी त्यानं अमरावती पासून घेतली तो वापस अमरावती जेव्हापर्यंत न्यून दे आम्ही असंच आल्याला सांगण्यासारखं करू आमची ट्रेन निघाले टाइम आहे तर आम्ही धावडाव करतो चल चलो चलो याच्यासाठी स्पेशल नागपूरला गेलो तुम्ही आमच्या अमरावतीत बी आहे पण आमच्या अमरावतीत तिने बंदच राहिली येते येते ब्रँड फॅक्टरी मधलं ब्रँड फॅक्टरी मधलं बंद पेंटलन्स मधलं बंद त्यानंतर नेक्स्ट लेवल मधलं चालू करा तुमच्यासाठी स्पेशल मले 1400 रुपयाची तिकीट काढून दिल्लीला यायला लागलं तडाव करायला हाय हाय माझे वेळे पाया इथं दिल्लीत माझा एक मित्र म्हणजे फ्रेंड भेटलाय फॅन भेटलाय हा येतो 5 मिनिटात सेल्फी काढायला येतो नो प्रॉब्लेम येतो येतो मी येतो ना काढा तर नसते अपमान करायचं असते विदर्भातली माणसं आहे आपण आम्ही आता चाललो देहरादूनले दिल्लीवरून निघालो आणि रात्री 9 वाजेपर्यंत पोचतो आणि तिथं आज आपला आराम आहे ना रे आराम तर आज संध्याकाळी आराम आहे आणि बाकीची जे आहे तो खाणे उद्यापासून चालू करू आपण उद्यापासून आहे ना उद्यापासून माहोल राहील आपला माहोल सो आम्ही फायनली भाई देहरादूनला पोहोचलो आहे आणि पहा बिना सिगरेटचा धुवा आणि लेट्स गो गाइस हाउज द जोश अंदरून धुवा निघून आला अंदरून अंदरून म्हणजे आता आजपासून 4-5 दिवस ना 1 नंबर ना 2 नंबर डायरेक्ट खाळखाळ किडकिड डायरेक्ट हा बर्फ हो आणि इथून आता आम्ही हा आमच्या स्टेवर जाणार आहे जिथं आमचा स्टे आहे आणि इथं पहिले तर जमा करणं चालू आहे सगळी अमरावतीची मंडळी आणि फोटोशूट देहरादून के गलियों में हिंड रहे हैं विदर्भ के पोट्टे हो सो आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो आहे आणि उद्यापर्यंत आम्ही यावाल्या रूमचे मालक चौघ जण आणि आता इथून आम्ही जेवण करायला जाणार आहे आणि या ब्लॉगचा एंड होणार आहे आप भाई भूक एवढी लागली का एवढा खतरनाक खतरनाक भाज्या पुढं असूनही त्याच्या इथे दुर्लक्ष होऊन पहिले पापडा धुले सारे